नमस्कार फ्रेंड्स, रश्मी साटम्स रेसिपीजमध्ये मी रश्मी आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण तयार करणार आहोत सुरणाच्या पाल्याची भाजी. तशी सुरणाची भाजी आपण नेहमीच बनवतो. सुरणाच्या वड्यासुद्धा खूप छान लागतात, पण सुरणाच्या कोवळ्या पाल्याची भाजीसुद्धा खूपच सुंदर लागते. त्यासाठी आपण सुरणाचा हा पाला वापरायचा आहे. तुम्ही बघू शकता, सुरणाचा हा कोवळा पाला काढून त्याला स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायचा आहे. याचा जो मोठा मोठा पाला आहे हा न घेता फक्त ह्या कोवळ्या पाल्याचा वापर भाजीसाठी करायचा आहे. बिलकुल पानं काढून स्वच्छ धुवून चेक करून त्यांना बारीक चिरून घ्यायचं. तर सुरणाची अशीच कोवळी पानं मी बारीक छान चिरून घेतलेली आहे आणि याच्यापासून आपल्याला भाजी बनवायची आहे. जसं अळूच्या पानांना खाज असते तशी ह्या सुरणाच्या पानांना पण थोडीशी खाज असते, तर त्याच्यासाठी आपण आगळचा वापर हा करणार आहोत. तर आपण आधी साहित्य बघूया की ही भाजी तयार करण्यासाठी आपल्याला आणखीन कोणकोणतं साहित्य लागणार आहे. इथे हा सुरणाचा पाला झाला. त्यानंतर चण्याची डाळ घेतलेली आहे. ही मी शिजवून घेतलेली चण्याची डाळ आहे. दोन मध्यम आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतले. इथे ओला नारळ खवून घेतलेला आहे. हा आपल्या आवडीप्रमाणे वापरायचा आहे. मी इथे अर्धी वाटी घेऊन ठेवलेला आहे. लसणीच्या चार मोठ्या पाकळ्या ठेचून घेतल्यात मी. दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतल्यात. फोडणीसाठी तेल आहे. पाणी घेतलेलं आहे भाजी शिजवण्यासाठी. चवीसाठी मीठ, हिंग आणि हा आगळ. मगाशी मी म्हणाले की ह्या पानांना खाज असते थोडी, तर आपल्याला आगळचा वापर करायचा आहे. किंवा आगळ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही कोकमसुद्धा घालू शकता. ते मी आधी तेल घातलेलं आहे. दोन ते तीन टीस्पून इतकं तेल तुम्ही घेऊ शकता. त्यात घातलं थोडा हिंग, पाव चमचा इतका हिंग तुम्ही वापरू शकता. लसूण घातलेला आहे ठेचलेला. लसूण एकदम लाल करून घ्यायचा आहे, म्हणजे लसूणचा जो स्वाद आहे, अर्क आहे पूर्ण, तो या तेलामध्ये उतरेल आणि तोच अर्क आपण भाजी परतल्यानंतर भाजीतून. हिरवी मिरची घातली आहे. एका बाजूला कांदा घालते मी. कांदा छान गुलाबी लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण याच्यामध्ये पाला घालूया. आगळ
आगळ घातल्यानंतर ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हा पाला जेव्हा आपण चिरतो त्यावेळेला सुद्धा हाताला थोडंसं खोकम लावून घेतलं, आगळ लावून जर घेतलात तर तुमच्या हाताला खाज उठणार नाही. मी नेहमी हाताला थोडासा आगळ लावते आणि मग हा पाला चिरून घेते. हे मी छान असं मिक्स केलेलं आहे आणि याच्यात आता घालते चण्याची डाळ. ही चण्याची डाळ तुम्ही भिजवून घेऊन सुद्धा घालू शकता, पण मग भाजी बनायला थोडासा वेळ लागतो. पण भाजी जर चटपट बनवायची असेल, फटाफट बनवायची असेल, तर तुम्ही डाळ शिजवून घेतली तर आपली भाजी लवकर होते. आता आपण घालूया मीठ. अर्धा चमच्यापेक्षा कमी मीठ घातलेलं आहे मी, कारण पालेभाजीला मीठ नेहमी कमी घालावं. पालेभाजी भरपूर प्रमाणात दिसत असली चिरल्यावर तरी शिजताना ती आळते, त्यामुळे मीठ जपूनच घालायचं आहे आपल्याला. गावी कोकणात ही भाजी खूप घरांमध्ये बनवली जाते, कारण बहुतेक प्रत्येकाच्या दारामध्येच सुरण असतो आणि मग त्याला छान छान कोवळा पाला आला की त्या कोवळ्या पाल्याची भाजी बनवली जाते. यात मी अगदी थोडंसं पाणी घालते. पाववाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी घातलंय मी, कारण आपली चण्याची डाळ जी आहे ती मी आधीच शिजवून घेतलेली आहे, म्हणजे जास्त पाण्याची तशी आवश्यकता नाही आहे. पाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि याला आता 5 मिनिटांपर्यंत शिजू द्यायचं आहे. बघू शकता आपली भाजी आता तयार झालेली आहे. यात आपण आता ओला नारळ घालूया आणि ओला नारळ मिक्स केल्यानंतर आपल्याला 1-2 मिनिटं ही भाजी ढवळून गॅस बंद करायचा आहे. ही भाजी जवळजवळ तयार आहे. गॅस बंद करते. सुरणाच्या पाल्याची भाजी ही माझी रेसिपी तयार आहे. माझी रेसिपी आपल्याला आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या रेसिपीज तुम्ही सहजतेने पाहू शकाल. धन्यवाद.